राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी कुंभारी परिसरात एका ऑटो रिक्षामधून विदेशी दारू व बिअरची वाहतूक होताना गुन्हा नोंदवून 1,90,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केला. उत्पादन शुल्क विभागाकडून सोलापूर शहरात अवैध देशी दारू विदेशी दारू हातपट्टी दारूच्या वाहतुकीविरुद्ध मागील 3 दिवसापासून मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत विभागाने जवळपास 20 गुन्हे नोंदविलेले आहेत. याच मोहिमेच्या अंतर्गत आज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ब पथकाने कुंभारी अक्कलकोट रोडवर एका ऑटो रिक्षामधून देशी विदेशी दारू व बिअरची वाहतूक होताना गुन्हा नोंद केलेला आहे. या कारवाईत विदेशी दारू व बिअर अशी एकूण 40,000 दारू जप्त करण्यात आलेली असून एकूण मुद्देमाल वाहनाची किमतीसह 1,90,000 इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी निरीक्षक सुखदेव सिंह, दुय्यम निरीक्षक समाधान शेडके, सहायक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जवान अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट, प्रशांत इंगोले यांच्या पथकाने पार पाडली.